नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण TET परीक्षेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत, एक महत्त्वाचं परिपत्रक. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. तर बघा काय महत्त्वाचं परिपत्रक. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता चाचणी TET परीक्षेमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत हे शालेय शिक्षण विभागाचं महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे. बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सन 2019-2020 घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील TET निकालात फेरफार झाल्याचे तसेच त्या अनुषंगाने आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सदर अनियमिततेमध्ये GA सॉफ्टवेअर या कंत्राटी कंपनीचा व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग दिसून येत असल्याने सदर अनियमिततेच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करण्याकरता माननीय अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन होती. त्यानुसार शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. सन 2019-20 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये झालेल्या गंभीर अनियमितता प्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी माननीय अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे चौकशी समिती गठीत करण्यात येत आहे. बघा, आता अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई अध्यक्ष आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे शिक्षण संचालक माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे संचालक माहिती व तंत्रज्ञान संचालनालय मंत्रालय मुंबई अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे सदस्य आणि सचिव राहतील. उपरोक्त समितीने सन 2019-20 झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये TET तसेच GA सॉफ्टवेअर कंपनीने केलेल्या कामामध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करून त्याबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल 7 दिवसात व सविस्तर चौकशी अहवाल 15 दिवसात माननीय मंत्री शालेय शिक्षण यांना सादर करावा. तर बघा, अशा प्रकारे हे महत्त्वाचं परिपत्र आपल्याला समजलं असेल.